हॅलो स्टुडंट्स तर कसे आहात सगळे मी धनश्री तुमच्या सगळ्यांचं आज विद्यालयामध्ये खूप 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 स्वागत करत आहे तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आज मी तुमच्यासाठी चॅप्टर घेऊन आलीये अंडरस्टँडिंग विंडोज तर या चॅप्टरसाठी आपण ऑलरेडी बरंच काही पाहिलेलं आहे बरंच काही शिकलेलो आहे आता इथे आपण काय या सेशन मध्ये आपण ऑल ओव्हर रिव्हिजन पाहायची आहे मेन इम्पॉर्टंट पॉइंट मी तुम्हाला दाखवणार आहे आपण पहिल्या सेशन्स मध्ये सगळे सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये पाहिलेल्या आहेत तर इथे आपण आज मेन मेन पॉइंट पाहणार आहोत ओके पण हा सेशन समजण्यासाठी तुम्हाला पहिले सेशन्स बघणे गरजेचं आहे पहिले सेशन्स कंप्लीटली तुम्हाला कंप्लीट व्यवस्थित पाहिले पाहिजेत तरच तुम्हाला हा सेशन समजेल ओके okay? तर चला बघूया यात काय काय कंटेंट्स आहेत तर यात आपण डिस्कस करणार आहोत फीचर्स ऑफ विंडोज टेन टाईप्स ऑफ आयकॉन्स चेंजिंग डेट अँड टाइम हाऊ टू चेंज वॉलपेपर हाऊ टू चेंज स्क्रीन सेव्हर कॉपी अँड मूव्ह फाईल्स यूज ऑफ शॉर्टकट मेनू आणि वाईल्ड कार्ड कॅरेक्टर्स ओके तर आम, सर्वात प्रथम मला सांगा की व्हॉट इज विंडोज टेन विंडोज टेन काय आहे बघू किती जणांना आठवत आहे आपण यावरती चर्चा केलेली विंडोज टेन हे ऑपरेटिंग सिस्टम आहे आता ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय ऑपरेटिंग सिस्टमची काय गरज असते बरोबर ऑपरेटिंग सिस्टम हे युजर आणि कॉम्प्युटर मधलं एक माध्यम असतं ओके जसं आपण काहीही काम जर करू कॉम्प्युटरवरती तर ते आपलं काम कॉम्प्युटरला समजावतं आणि कॉम्प्युटरचं काम आपल्याला समजावतं तर मला एक गोष्ट सांगा की ऑपरेटिंग सिस्टम सोडून आपण कॉम्प्युटरवरती काम करू शकतो का नाही करू शकत कारण की ऑपरेटिंग सिस्टम एक खूप इम्पॉर्टंट सिस्टम आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण कॉम्प्युटर ऑन करू शकत नाही ओके तर यासाठी बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टम ऑलरेडी आपण पाहिलेल्या आहेत तुम्ही तो सेशन पाहू शकता विंडोज टेन विंडोज सेवन मॅक अँड्रॉइड अशा बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत आहे। लिनक्स यात आहेत आणि यातल्या सेवन या आपल्या पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम आहेत ज्या जवळपास सगळेच जण वापरतात ओके त्यामुळे आपण फीचर्स ऑफ विंडोज टेन पाहणार आहोत तर विंडोज मध्ये आपल्याला सर्वात प्रथम कोर्टाना हे खूप चांगलं फीचर मिळत मी दाखवते तुम्हाला हे आहे कोर्टाना ओके तर मध्ये आपण आपल्या इन्स्ट्रक्शन देऊ शकतो जस की हे कोर्टाना Open Microsoft Word. Okay, which Microsoft Word do you want to open? Microsoft word, word, word Pad, Word Pad, Word, or Office. Oh, Word Pad. Sure, opening Word. हे hey कोर्टाना ओपन वर्ड पॅड तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण कोर्टानाला जशी इंस्ट्रक्शन देऊ तसे ते काम करतं बट तुमच्या इंस्ट्रक्शन्स क्लिअर असल्या पाहिजेत वर्डपॅड किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा जे पण तुमचं सॉफ्टवेअरचं नाव आहे किंवा ऍप्लिकेशन किंवा कोणतेही फाईलचं नाव आहे ते तुम्हाला पर्टिक्युलर सांगितलं पाहिजे ओके okay? तर हे खूप इंटरेस्टिंग फीचर आहे कोर्टाना विंडोज टेन मध्येच फक्त तुम्हाला हे मिळतं आता समजा माझं वर्डपॅड पण इथे ओपन आहे आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड पण ओपन आहे तर ह्या दोन्ही ऍप्लिकेशन मध्ये जर मला काम करायचे असेल सायमलटेनियसली तर मी कसं करू शकते याला मल्टीटास्किंग असं म्हणतात आपण याला मिनिमाइज करायचं याला पण आपण मिनिमाइज करू तर अशा पद्धतीने तुम्ही जस्ट कॉर्नर वरती याला ड्रॅग करू शकता आणि तुम्ही दोन्ही ऍप्लिकेशन मध्ये सायमल्टेनियसली काम करू शकता एकाच वेळ ओके हे एक चांगलं फीचर आहे तर अशा प्रकारे विंडोज टेन बहुत फीचर्स आहेत तर आता नेक्स्ट पाहूया टाइप्स ऑफ आयकॉन्स तर टाइप्स ऑफ आयकॉन्स काय काय असतात जसं हे आहेत आपले आयकॉन्स स्मॉल पिक्चर्स हे आहे आपलं ऍप्लिकेशन आयकॉन हे आहे शॉर्टकट आणि हे आहेत सिस्टम आयकॉन्स ओके तर अशा प्रकारचे आयकॉन्सचे पण वेगवेगळे टाईप्स असतात तुम्ही आयकॉन पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की ही कोणत्या टाईपची फाईल आहे हा शॉर्टकट आहे तसेच आपण पाहायचं आहे की शॉर्टकटचा का उपयोग होतो ऍक्च्युली शॉर्टकट आपण वापरतो कारण की आपल्याला लॉंग प्रोसेसनी जायचं नसतं जसं की समजा मला हा फोल्डर ओपन आहे तर हा फोल्डर ऍक्च्युली याचं लोकेशन तुम्ही प्रॉपर्टीज पाहू शकता याचे लोकेशन आहे ड्राईव्ह वरती ओके तर जर नॉर्मली विदाऊट शॉर्टकट आपल्याला ओपन करायचं असेल तर आपल्याला धी स्पेसी ओपन करावे लागेल देन ई ड्राईव्ह वरती जावे लागेल आणि त्यानंतर आपल्याला हा फोल्डर ओपन करावा लागेल देन हा फोल्डर तर एवढ्या सगळ्या स्टेप्स आपल्याला कराव्या लागतील पण जर शॉर्टकट असेल तर तुम्ही डिरेक्टली इथून ओपन करू शकता ओके तर हा आहे शॉर्टकटचा फायदा आता आणि एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे कट कॉपी आणि पेस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे कट कॉपी पेस्ट आता त्याच्यासाठी काय करावं लागतं जसे की सपोज आ, मला ही फाईल जी आहे ती कॉपी जर करायची असेल तर राईट क्लिक कॉपी आणि जिथे तुम्हाला पेस्ट करायचे सपोज मला या मिसिलिनियस सी फोल्डर मध्ये करायचे तर ओपन आणि राईट क्लिक पेस्ट तर अशा रीतीने आपण तीन पद्धतीने कॉपीज पेस्ट करू शकतो जसे की तुम्ही इथे पाहताय क्लिप बोर्ड वरती कॉपी ऑप्शन आहे इथून सुद्धा तुम्ही कॉपी वरती क्लिक करून डेस्टिनेशन वरती जाऊन पेस्ट ऑप्शन वरती क्लिक करू शकता किंवा तुम्ही राईट क्लिक करू शकता जसे ऑलरेडी मी केलं किंवा तुम्ही शॉर्टकट की वापरू शकता ओके शॉर्टकट की आहे कॉपीसाठी कंट्रोल सी पेस्ट साठी कंट्रोल व्ही आणि कट साठी कंट्रोल एक्स आता काय डिफरन्स आहे कट कॉपी पेस्टमध्ये कट आणि पेस्ट, पेस्ट केले तर ती फाईल ओरिजिनल प्लेस वरून निघून जाते डिलीट होऊन जाते आणि डेस्टिनेशन प्लेस वर जाते आणि कॉपी पेस्ट केल्यानंतर ती कॉपी दोन्ही प्लेसला राहते ओके ओरिजिनल आणि डेस्टिनेशन प्लेसला आता नेक्स्ट आपण पाहू की प्रॉपर्टीज कशा पाहायच्या तर हा आहे फोल्डर राईट क्लिक करायचा इथे प्रॉपर्टीज पाहू तर इथे तुम्हाला दिसतील प्रॉपर्टीज याची साईज आहे फोर केबी आणि फाईल्स एकच फाईल आहे आणि झिरो फोल्डर आहे ओके okay? तर, okay? तर अशा रीतीने तुम्ही याच याचे सगळे डिटेल्स पाहू शकता आणि तसेच याचे लोकेशन सुद्धा पाहू शकता जसे याचे ॲड्रेस आहे सी युजर्स फोल्डर त्याच्यानंतर त्यात एच पी फोल्डर आणि त्यातला आतला डेस्कटॉप फोल्डर ओके तर अशा पद्धतीने आपण काही प्रॉपर्टी सुद्धा पाहू शकतो आता बघून नेक्स्ट आपला काय पॉइंट होता हा चेंजिंग डेट अँड टाइम, तर याच्यासाठी आपल्याला काय करावे लागेल डेट अँड टाइम साठी चेंज करण्यासाठी आपण इथे नोटिफिकेशन बार मध्ये जाऊ राइट क्लिक करू आणि ऍडजस्ट डेट अँड टाइम। इथे तुम्ही डेट अँड टाइम या पद्धतीने चेंज करू शकाल ओके इयर चेंज करू शकाल वॉट एवर इयर मंथ डेट टाइम पण इथे चेंज करू शकाल ओके okay? तर अशा पद्धतीने आपण डेट अँड टाइम चेंज करू शकतो यानंतर आपण पाहूया वॉलपेपर वॉलपेपर कशाला म्हणतात डेस्कटॉप वरती जे पिक्चर आहे आता सध्या जे तुम्हाला पिक्चर दिसतंय त्याला आपण म्हणतो वॉलपेपर ओके तर वॉलपेपर कसा चेंज करायचा राईट क्लिक देन पर्सनलाइज इथेच तुम्हाला वॉलपेपर आणि स्क्रीन सेवर दोन्ही ऑप्शन्स मिळतील तर इथे वॉलपेपर तुम्ही चेंज करू शकता वॉलपेपर चेंज केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवरचे पण पिक्चर वॉलपेपरला लावू शकता तसेच स्क्रीन सेवर काय असतो काय फायदा होतो स्क्रीन स्क्रीनसेवरचा ज्यावेळी आपली स्क्रीन आयडल असते त्यावेळी आपलं आपल्या स्क्रीनवरती ह्या गोष्टी चालतात त्याच्यासाठी हा स्क्रीन सेव्हर आपण चालू ठेवतो ओके तर हा बबल्स आहे याचा प्रिव्ह्यू आपण पाहू शकतो ओके जर आपली स्क्रीन आयडल राहिली तर अशा पद्धतीने हे बबल्स आपल्या स्क्रीनवरती दिसतील ओके तर याच्यामध्ये डिटेल्स ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते सेशन्स पहावे लागतील हे जस्ट आपण रफली एक क्रॅश रिव्हिजन घेतोय ह्या चॅप्टरची पण डिटेल्स मध्ये तुम्ही जरूर तो सेशन पहा ओके okay? आता वाईल्ड कार्ड कॅरेक्टर्स वाईल्ड कार्ड कॅरेक्टर्स काय असतात आता समजा कोण कोणते कॅरेक्टर्सना आपण वाईल्ड कार्ड कॅरेक्टर्स म्हणतो बरोबर क्वेश्चन मार्क आणि स्टार मार्क ओके आता हे मी काय ओपन केलंय फाईल एक्सप्लोर आता कोणती फाईल जर तुम्हाला ओपन करायची असेल समजा तुम्हाला सगळ्या पीपीटी फाईल ओपन करायचे तर स्टार डॉट पीपीटीएक्स तर सगळ्या जेवढ्या पॉवर पॉईंटच्या फाईल्स आहेत त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील जास्त फाईल्स असल्या तर थोडासा टाइम जास्त लागेल तर इथे तुम्ही पाहू शकता अशा बऱ्याचशा पीपीटी फाईल्स आलेल्या आहेत ओके तर अशा पद्धतीनेच क्वेश्चन मार्कचा सुद्धा उपयोग होतो हे तुम्ही पाहू शकता ए न सुरू झालेल्या फाईल्स आपल्याला पाहायला मिळतील ओके तर अशा पद्धतीने आपण फाईल्स सर्च करू शकतो ऑल राईट तर या सगळ्या गोष्टी आज आपण पाहिल्या की कशा रीतीने आपण विंडोज टेन मध्ये काम करू शकतो तसेच कॉपी मूव्ह करू शकतो फाईल्स ना या सगळ्या गोष्टी डेली लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तसंच हे फाईल्स आपण पाहिल्या वेगवेगळ्या टाईपच्या फाईल्स असतात पीडीएफ जेपीजी म्हणजे पिक्चर फाईल्स डॉक्युमेंट फाईल्स पीएनजी फाइल्स फाईल्स पी असतात आणि याला म्हणतात फोल्डर ओके तर फाईल्स एक इंडिविजुअल शीट असते आणि फोल्डर म्हणजे फाईल्सच कलेक्शन असत तर आज आपण काय काय शिकलो आज आपण पाहिलं की अंडरस्टँडिंग विंडोज विंडोज विंडोजचे काय फीचर्स आहेत आणि विंडोज मध्ये आपण सगळ्या फाईल्स कशा ऑर्गनाईज करू शकतो फाईल्सना कसं सर्च करू शकतो आणि कशा प्रकारे वाईल्ड कार्डचा यूज करू शकतो ओके थँक यू